सो हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत तुम्ही सर्वे? तर आपला हा न्यू ब्लॉग खूप लेट येतो आहे बिकॉज मला टाइम नाही भेटत. किती मोठा झोपता. सो गाईज, आपला हा न्यू ब्लॉग खूप लेट येतो आहे आणि ठीक आहे. सॉरी, मला हसायला येतं खूप जास्त. मी प्रँक ब्लॉग बनवलेला पण तो फ्लॉप झाला. फ्लॉप नाही झाला, मी पोस्ट नाही केला बिकॉज तो एडिटिंगसाठी खूप वेळ गेला आणि त्याच्यासाठी मग मी पोस्ट नाही केला. त्यामुळे हा ब्लॉग काय करतो आहे, माझी एक फ्रेंड आहे सृष्टी कर. सो आज ना आम्ही खूप दिवसाने 1 इयर नंतर आम्ही सगळे कॉलेज फ्रेंड भेटलो. तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळे भेटलो आहे. तर आर्यन पण आहे, पण आर्यन शूट करतो आहे सो त्याच्यासाठी तो दिसत नाही आहे. आणि आज आम्ही असं प्लॅन करतो आहे की आम्ही आज 1 वाजता भेटणार होतो, तर 1 वाजता आम्ही सगळे भेटलो आहे आणि सृष्टी नाही आली अजून. ती बोललेली की मी 2 वाजता येईन, पण आता आम्ही विचार केला की बसून करू काय, म्हणून विचार केला की तिच्यासोबत काहीतरी प्रँक करूया. सो आपण प्रँक काय करणार आहोत ते पुढे बघूया. मी तुम्हाला सांगते थोड्या वेळाने की आपण काय प्रँक करायचं. सो हे गाईज, मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला नंतर सांगेन की प्रँक काय असणार आहे. तर प्रँक हा आहे की सृष्टी आता सॉरी तर सृष्टी आता बोरिवलीला आहे. ती कॉलेजवरून येणार आहे, ती चर्चगेटला कॉलेजला जाते. तर ती कॉलेजवरून घरी जाणार आहे, मग घरी जाऊन इकडे येणार आहे. सो गाईज, आता ती बोरिवलीला होती तर तिला बोलली आहे की ये असं. तर आम्ही हा विचार केला की तिला असं सांगायचं की माझा ॲक्सिडेंट झाला आणि मला लागलं आहे. बिकॉज ना आमची थोडीशी पण भांडण व्हायची ना, तर ती लगेच रडायची. आणि आता मला आणि खूप दिवस झाले आम्ही बोलत नाही जास्त. तर आमचा बॉन्ड थोडासा हे झाला आहे की आम्ही जास्त आता एकमेकींशी बोलत नाही, भेटणं होत नाही, काहीच नाही. तर आता मला फक्त एवढंच बघायचं आहे की जर मला लागलं आहे तर तिचे फिलिंग्स काय आहेत आणि ती काय रिॲक्ट करेल. तर तुम्ही पण वेट करा तिचं रिॲक्शनचं. तर तिला जेव्हा समजेल की हा प्रँक आहे तेव्हा तिचे रिॲक्शन काय असतील. तर तुम्ही वेट करा, नक्कीच हा ब्लॉग खूप चांगला होणार. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा. बाय. सो हे गाईज, आता आम्ही जातोय पॅनन्सुलाला. मीन्स तिकडेच जरा थोडा वेळ टाइम स्पेंड करू, कारण की इथे आम्हाला कंटाळा आला आहे. तुम्ही बघू शकता कोणच नाही आहे, तर आम्हीच लोक आहोत. सो बुगली तोंड लपवतोय, त्याला लाज वाटते आहे. काय माहित का लाज वाटते, फुकटचा लाजतोय. तुला दाखवत नाही बुगली मी. सो आता आपण जातोय पॅनन्सुलाला. वे टू पॅनन्सुलाला. टाटा, बाय बाय. पॅनन्सुलाला आलो आहोत. हे गाईज, आता वैशू सृष्टीला कॉल करते आहे, तर बघूया ती काय बोलते. तिला आता आम्ही कॉल लावतोय. फोन व्यस्त येतोय. सो आता कोणाशी बोलते काय माहिती का, कोणाला तरी कॉल करते. तर आता आपण बुगली आरशी. तर आता आपण पुढे बघू. हॅलो, कुठे पोहोचली? नाला सोपारा. हॅलो, अरे पागल, इकडे एक सीन झालाय. अरे इकडे आता आर्यांनी फोन केलेला, आता मी जाते फटफट. मला साक्षी पण घेतली आहे. तर आम्ही जातो आहे आता. ते पूजा वाटतंय की लोक आम्हाला घ्यायला येत होती तेव्हा पडलीत कुठे, तर पूजाला लागलंय. पूजा पुढे बसलेली. मग काय, आता चाललो आहे. आता रिक्षा पकडतोय आणि आता चाललो आहे. हा मग लवकर ये फटफट, इथे भेंडी काय करू काय समजत नाही आहे. आर्यनला आता फोन केलाय, तो कुठे जातोय तिला घेऊन. रक्त वगैरे ते डोक्याला लागलंय आणि हाताला वाटतं लागलंय तिच्या. हा लवकर या, टाइमपास नको करू. काही जाता तिने तिचा कॉल मला आलेला. तर आर्यन आता मेसेज टाकतोय तिला की आय कॉल यू लेटर, कारण की आम्ही आता कॉल उचललं तर तिला समजेल की आम्ही प्रँक वगैरे करतोय. तर तिचे काही रिएक्शन नसतील. तर आता तिचा सेकंड कॉल आला ना, तर आर्यन असं सांगणार आहे की तुला मी नंतर फोन करतो, आता मी पूजाला डॉक्टरकडे घेऊन जातो आहे. तर आपण पुढे भेटू. तर आता ना मम्मी, माझा व्लॉग चालू आहे. तर मी आता सृष्टीला कॉल केलेला, तिच्यासोबत प्रँक करते की ना आमचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर बघूया तिचे रिॲक्शन काय आहेत. तर सृष्टीने ना तुला फोन केला ना, तर घाबरू वगैरे नकोस हा, कारण का आम्ही तिच्यावर प्रँक करतो. आम्ही सगळ्याच कॉलेजचे फ्रेंड्स भेटले आहेत ना त्याच्यामुळे. कळलं? चालेल, चल. आणि तुम्ही पण हा बोला. आणि बोल, मला काय माहित नाही असं बोल. हा चल, बाय. गाईज,
आम्ही एवढी सेटिंग लावले मम्मी सोबत लावून ठेवली सगळीकडे आणि आता ती म्हणजे की मम्मीला पण असं सांगितलं कारण की ती ना खूप चालाक आहे. मला जरा तरी काय झालं ना तर ती लगेच माझ्या मम्मीला फोन करणार की हिला काय झालंय का. तर आता तुम्ही मम्मीला फोन केला तर तिला समजलं असतं. आता आर्यन ना तिला फोन लावतो आता बघूया तो काय बोलतो. तिला काय बोलणार का मी डॉक्टरकडे नेतो. ती मलाच फोन लावते आहे. तिला बोला आता आपण डॉक्टरकडे नेतो. हॅलो हा मी आली आता ओल्वी ओल्वीवा जवळ जाते. पूजाला आर्यन फोन करते. आर्यन वाटतं तिला डॉक्टरकडे येऊन गेलंय. आर्यन रडत होता. भिंडी आता काय मलाच टेन्शन आलं. माझा जीव असा वर खाली होतोय. अरे हा मम्मी शपथ खरं बोलते. मी का खोटं बोलू चुआ. इथे सिच्युएशन काय आणि तू काय फालतू प्रश्न विचारतेस. अरे भाय मी आता हे पागल आहे का कोणाच्या जीवाशी खेळायचं. आम्ही खोटं बोलीन. ते आर्यन पण फोन ना उचलत आहे. मी पूजाला फोन करते. आता मी पोचलोय मी आणि साक्षी. आता जाऊ ओल्डविवाच्या पुढे आलं चमडी गल्लीमध्ये. चमडी गल्लीमध्ये जातोय. त्याला फोन करतोय तो कोणत्या डॉक्टरकडे घेऊन गेलाय ते पण मला माहिती नाही आहे की नक्की तो कुठे घेऊन गेला. घाबरले तिला बोलते कारण की मम्मी शपथ घे वगैरे. शपथ घेतली फिंगर क्रॉस करून थांब 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 कॉल आला. हा बोल. हा ठीक आहे तू मार जीव घे पाहिजे तर. पण मी का खोटं बोलू काय पागल आहे काय तू. अरे फोन लावून दे काय तिला. ही बघ साक्षीला फोन आला आर्यनचा. बघतो आम्ही काय बोलतोय तो आणि तुला फोन करते मी कॉल. अरे नाही ग भाई तू ये लवकर. आम्ही आलो कॉलेज जवळ आलो. तू कुठे पोहोचली आता. हा ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे घरी जाऊन ये पण लवकर ये भाई. मला समजत नाही तिथे आर्यन पण रडतोय. नाही युट्यूबचा ब्लॉग असतो नाही का ते चालू आहे तर युट्यूबचा ब्लॉग करतो. तिला मी तिचे रिएक्शन बघायच्यात फक्त की ती मला लागल्यावर तिचे रिएक्शन मारेल तुला. ती आता बोलली काय बोलताय. आता तुम्ही फोन केलात ना तर तिला फोन करून सांगा की ती फोन नाही उचलत आहे असं सांगा. आणि तिला सांगू नका व्लॉग चालू नाही तर पूर्ण व्लॉग आमचा फ्लॉप होऊन जाईल. काकी नाही होणार तिला काय हो. काकी मी पण आहे मी वगैरे आहेत सगळे आहेत. हा हा चालेल. तिच्या मम्मीला फोन करून सांगितलं की पूजाला लावलंय. तिची मम्मी फोन करून बोलते तुला काय झालं का. आर्यन पण लावली आहे सेटिंग मस्त पैकी. सृष्टी हॅलो बोल पूजा. हा इकडे बोल ना. काय करते काय नाही क्लिनिक मध्ये बोल. ते आता आहे मी बाहेर आलोय. बोल ना काय आलं. कुठे आहे तू. हर्ष कुठे आहे. हर्ष कुठे आहे. सो हे गाईज आता आम्ही जातोय मेडिकलमध्ये की व्हाईट टेप वगैरे घेऊन यायला. आणि आता हे लोक सगळे मला असं लागतं ना तसं असं व्हाईट टेप वगैरे बांधणार आहेत. तर ती आता येईल ती खूप रडते आहे कॉलवरती की ह्याला बोलते आहे भाई सांग ना तिला काय झालं. खूप रडते. मला स्वतःला चांगलं नाही वाटत आहे पण मला ती असं प्रँक करायचं. मला बघायचं आहे की ती म्हणजे ती अशी खूप चेंज झाली आहे थोडीफार. पण आता बघूया तिचे रिॲक्शन काय असेल. तुम्ही पण आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्लॉग लास्टपर्यंत. आता बेब चालली आहे केमिस्टमध्ये किट घ्यायला म्हणजे पट्टी वगैरे घेईल तिच्यासाठी. सो कंटिन्यू राहावा ब्लॉकवर. अजून काय बँडेज दोन. बँडेज बँडेज नको. आता पहिली आता आम्ही घेतली आहे व्हाईट टेप. सो आता आम्ही तयारी करतोय की कशी लावायची कुठे लावायची आणि काय करायचं. आणि आता कलर चा बरोबर लावतोय आणि इकडे डोक्याला अशी सोडली तर त्यांच्याबरोबर प्लॅन करूया तिचा तिला लागलं.
असं तिचे दोन फ्रेंड्स येत आहेत आय थिंक तिची बेस्ट फ्रेंड येते आणि दुसरी कोणतरी येते शावनी करून आहे माझी एक फ्रेंड त्या दोघांवरती पण प्रँक असेल त्या लोकांवर ब्लॉग नाही त्या लोकांना माहिती आहे मी ब्लॉग करतच असते तर त्यांना समजेल की हा प्रँक भावा हे दिसतंय डोक्याला बांधायला पण पोहोचली बस सृष्टी बोल नाही बोल आता आम्ही पोहोचलोय भेटलो तिला आतमध्ये नेराय ती खूप तिचं रक्त जात आहे हॅलो हा भेटलोय आम्ही हिला आर्यन तिला आतमध्ये घेऊन गेलाय आणि आम्ही लोक बाहेर आहे मी आणि साक्षी डॉक्टरकडे इकडे आहे कुठे मला पण नाही माहिती या जागेचं तू कुठे आहेस पेट्रोल पंपच्या बाजूला आहे कुठेतरी अरे कानाखाली आई ते मला पण नाही माहिती मला ह्यानी हे केलेलं अरे मला रिक्षावाल्यांनी सोडलं अरे काम कर आम्ही ऐक 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 आम्ही आहे ना आता ठेक्यावरती जाऊ म्हणजे आर्यन वगैरे तिला आम्ही ठेक्यावरती घेऊन जाऊ तिथे जरा वेळ बसू आणि मग तिला घरी सोडू सो तू एक काम कर ठेक्यावरतीच अरे मग तिचं हे बॅग वगैरे तिकडेच आहे ना घाई घाई हा मला का मारशील देव अरे ती बोलते मला मारी आहे मला मस्त त्याला कलर पण भेटलाय ब्रश पण भेटलाय नाही हा रेड कलर मस्त वाटतोय कलर पण भेटलाय आर्यनला आणि हे केलंय आम्ही सो गाईज तिने कॉल केलेला की ती येते हर्ष सोबत ठेक्यावरती आता बघू जास्त हे वाटतंय रे मी दाखवते काय करायचं माती लावशील अबे आधी इथे तर ये फटफट ही आयडिया ओ ग्रेट दाखव दाखव इकडे ठीक आहे इकडे इकडे पल्ल आय एम द ग्रेट वन गाडीला नको ना लावू सांगा हे तिला समजे भाई मी माझ्या हाताला पण लागलाय रक्त लागलंय इकडे दे थोडस याच्या इकडे लावूया का असं असं हे नको कपडे काय मला माझी सगळी तयारी झाली आणि आता ती यायला निघेल माझे हात बीत बघू शकता कसं झालंय तर आता ती येईल आणि तिची आपण रिएक्शन बघू की ती काय रिएक्शन देणार आहे बुगली इट्स नॉट फेअर यार थोडीशी अशी माथी लाव ना अशी अशी चेहऱ्याला की अशी कपड्याला थोडी थोडी अशी फक्ट तिला बोल पॅनेन्सुला नको ठेक्यावरतीच जाऊया सो हे गाईज आता ती येणार आहे इकडे आणि बघू आता तिचे रिएक्शन काय असतील मला तर खूप जास्त आता भीती वाटते की ती जास्त टेन्शन नको घेऊ दे कारण की ती आत्ता ट्रेनमधून उतरली आहे विरार स्टेशनला तर ती घरी जाते तिच्या मम्मीचा पण फोन आलेला तुम्ही बघितलंच असाल पण आता बघू तिचे रिएक्शन काय असतील बुकली तुला काय वाटतंय बुकली तुला काय वाटतंय बोलत पण नाही हॅलो मम्मा मी आता हॅलो मी आले डावले ते लगे हे चला मी यात करा बाबा आज इथे आली आता कुठे आहेस तू आली आली येते हां ठीक आहे आली की कॉल कर कुठे आहे हे घ्या ना सो गाईज आता सृष्टीच्या घरातून निघाली आणि ती आता येते आहे इकडे आता आपण थोड्या वेळात मस्त ब्लास्ट होणार आहे मला पण मार पडणार आहे बघूया तिचे रिएक्शन काय असेल मला असं वाटतंय की तिला थोडं समजलं असेल तर ती थोडीशी मूर्ख आहे तिला काय नाही समजलं बघू आता ब्लॉग बघितला ना असे सगळे बसले आहेत तिचे वाढ बघतायत बुगली शी रे घाणेरड्या मला फॉलो करा इंस्टाला आय एम काय वैशू 31 हे मला करा यार गरीब आहे मी हे गाईज आता ना ती येते आता बघूया आपण काय रिएक्शन भेटतो आपण लवकर आणि जेव्हा ते तिथे
तुझ्या आईला मी कुठून कुठून फोन करून एकदा नंबर मागवला माहितीये का, बोललो पहिले फुलपाड्यातून निघ म्हणून. पेपर सोडून आहे बोलावलेलं होतं तेव्हा आम्ही प्लॅन केला. चुप काही राहतलं काय पण प्लॅन करता. इकडे बघा ती कसं वाटलं सांगते. तुला कसं वाटलं तू खबर आहे तुला कसं वाटलं मला काय कसं वाटलं जाम कारण तुझ्या मम्मीला पण माहित होता तुझी मम्मी पण सामील मी माझी नव्हती आईला ही बोलली असलं प्रँक करायला पाहिजे. सो आमचा प्रँक कसा वाटला तुला प्लीज एकदा इकडे बघून बोल. खूप घाण. सो हे गाईज हिने जाम कुत्रा बनवलाय मला. जाम म्हणजे जाम मारलाय. पूर्ण रडायला आलेली. हे लोक हसायला लागले ना म्हणून तिला समजलं. मी रडली. हा बोलला हर्ष की तिने लिपस्टिक लावली आहे मग तिला समजलं. आता समजलं तर काय समजू दे नाही तर रडली असती भरपूर. तर ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि लास्ट पर्यंत ब्लॉग बघण्यासाठी खरंच थँक्यू. बाय. लव्ह यू ऑल. माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. बाय. लव्ह यू ऑल.